नमस्कार मित्रांनो, आज ऍक्च्युली आपण चाललोय माझ्या एका मित्राकडे. ऍक्च्युली त्याचा ऍक्सिडेंट झालेला आणि त्याला खूप लागलेलं. दवाखान्यात आम्ही जाऊन त्याला बघून आलेलो, पण तरी पण आता तो बरा झालाय, रिकवर झालाय आणि घरी जाऊन आम्ही तरी पण त्याला जाऊन बघून येणार आहे. तर माझ्यासोबत मनोजदादा आणि वैभवदादा असणार आहेत आणि आम्ही तिघ जण आता आम्ही जाऊन त्याला बघणार आहे. तर भेटू. नमस्कार. नमस्कार. आपलं मनोजदादा हाय म्हणा आमच्या पगलीला. हाय. मनोज कोटेकर मोठ्या भावासारखा आहेत. आता तुम्हाला मगाशी सांगितलेलंच मी, आपलं एक मित्र आहे त्याला बरं नाही आणि म्हणजे ऍक्सिडेंट झालेला त्याला, त्याला आता आम्ही तिघ जण बघायला चाललोय. तर मनोजदा मी आणि वैभवदादा आता पुढे येणार आहे, तर आपण जाऊया. चला, आपण चाललोय रुकडीला. रुकडीला आमचा मित्र आहे सिद्धांत म्हणून. सध्या आम्ही बावड्यात आहे, आता पेट्रोल टाकणार. गाडीत पेट्रोल किती आहे माहीत नाही, बऱ्याच दिवसाला काढल्या. गाडीत पेट्रोल टाकणार आणि मग पुढे जाणार असा विषय आहे. तर भेटूया त्याला पुढे. गाडीत आपण पेट्रोल टाकले, आता आपण वैभवदादाकडे भेटूया, वैभवदादाला घेऊया. आणि मनोजदा ऍक्च्युली आहे की नाही, ते नागपूरचं आहे. नागपूरचं गेली मला वाटते मनोजदा 4 वर्ष ना, 6 वर्ष गेली. 6 वर्ष मनोजदा कोल्हापुरात वास्तव्य आहे आणि भावाला कोल्हापूर एवढा आवडते, खरं सांगतो तुम्हाला. तुम्हाला पुढे सांगल तो कोल्हापूर ऍक्च्युली त्याला का आवडते आणि काय कारण आहेत की कोल्हापूर त्याला आवडण्यासाठी. आता वैभवदादा येऊन दे, मग आपण चर्चा सुरू. वैभवदादा येणार आहे. हे बघा, वैभवदादा इकडे आहेत. वैभवदादा मास्क काढून आमच्या पब्लिकला चेहरा दाखवा. वैभवदादा मास्टर आहेत, स्कूल टीचर आहेत, काही विषय नाही, नंबर शिकवतात. आणि इकडे बघ. नमस्कार मित्रांनो. तर आपले मनोजदादा कोटेकियो जनरल इन्शुरन्स मध्ये मॅनेजर आहेत कोल्हापूरच्या आपल्या कंपनीमध्ये. आमचे मोठे बंधूच आहेत असं समजा, काय अडचण नाही. पण ऍक्च्युली ते प्रॉपर आहेत नागपूरचे, बरं काय. पण कोल्हापुरात गेली 6 वर्ष राहतात, 6 वर्ष वास्तव्य करतात इथं तिने. तर त्यांचं ऍक्च्युली कोल्हापूर बद्दल काय मत आहे ते मला ऐकायचं आहे. तर मनोजदा प्लीज जरा तुम्ही बोला आपल्या पब्लिक सध्या. नमस्कार मित्रांनो, मी मनोज कोटेकर गेल्या 6 वर्षापासून कोल्हापुरात वास्तव्य करतोय आणि कोल्हापूर एक छोटंसं शहर, सुंदर शहर आहे, निसर्गदृष्ट्या फार छान आहे. त्याचप्रमाणे या कोल्हापूर शहराला राजांचा वारसा लाभलेला आहे, राजवाड्यांचं शहर आहे. ओके. आणि श्री महालक्ष्मी अंबाबाईंचं साक्षात महालक्ष्मी तत्व इथे जागृत आहे. तर या शहराला कुठल्याच गोष्टीची कमी नाही, हा पण एक माझा चांगला अनुभव आहे. शहराची लाईफस्टाईल खूप साधी सोपी आणि एक परंपरागत, ज्याला म्हणतो आपण ट्रॅडिशन जपून ठेवलेली आहे त्याप्रमाणे आहे लाईफस्टाईल. संध्याकाळी 8 ते 8:30 पर्यंत सर्व शॉपिंग वगैरे सुरू असतात, बाकीच्या शहरांसारखं नाही की 10-11-12 वाजेपर्यंत असतात. क्राईमलेस सिटी आहे आणि खूप सुंदर शहर आहे. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला कोल्हापुरातलं आवडतं काय, आवडतं तुमचं? कोल्हापूर हे कोल्हापुरामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तांबडा पांढरा. कोल्हापुरात तांबडा पांढऱ्याशिवाय गोष्टच नाही. आणि म्हणतात इथली लोक कोल्हापुराचा नाद करायचा नाही, एकदा तांबडा पांढरा खाऊन बघा. आणि खरंच इथलं मटण जर खाणार तर एवढं रुचिकर मटण आहे, बटर चिकन मटण, काय ते तंदूर मसाला XYZ अजून असतात, सुख मटण, गिला मटण, त्यात तो तांबडा रस्सा, त्यात तो पांढरा रस्सा, वावा, म्हणजे अविस्मरणीय. आणि इथली लोक तुम्हाला कशी वाटली? आणि लोक तर मस्त, एकदम हेल्पफुल आहेत, भाषा खूप प्रेमळ आहेत. भाषा जरा भाषा रांगडी भाषा पण भाषेला खरंच एक छान गोडवा आहे या भाषेमध्ये. कोल्हापूरच्या आपुलशी आपलीशी भाषा वाटतात, छान भाषा आहे. त्याचप्रमाणे या कोल्हापुरातील अजून काही सांगायचं असलं तर इथे रंकाडा तलाव फार छान सुंदर आहे. पुन्हा महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर जवळ आहे, ज्योतिबाचं देवस्थान आहे.
इकडे पुन्हा गगनगिरी मठ आहे, कनेरी मठ आहे, आणि हे खूप सुंदर सुंदर स्थळ आहे. आता जी मी इथे वर्णन केलं तुम्हाला सांगितलेलं आहे, खूप सुंदर स्थळ आहे. इथे एकदा फिरायला गेलं तर वा वा, म्हणजे अविस्मरणीय स्थळ म्हटलं तरी चालेल, म्हणजे ते आपल्या स्मृतीतून कधी विसरणार नाही असं असं आहे. बरेच काही आहे कोल्हापूरचं, पुन्हा पुढच्या पार्ट मध्ये पुन्हा सांगूया. थँक्यू, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. मनोजा सोबत आपण लगे राहू. चलो बाय.